Hey, good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीपणे एन्जॉय करताय मॅथ्स आणि सायन्स. आपण केमिकल चेंजेस आणि केमिकल बॉन्ड हा खूप इम्पॉर्टंट लेसन मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. याच्या अगोदर आपण आयोनिक बॉन्ड, कोव्हॅलंट बॉन्ड सगळं छानपैकी क्लिअर केलेलं आहे. आता कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्मेशन कुठल्या कुठल्या मॉलिक्युल्समध्ये होत आहे हे आपण इथे समजून घेणार आहोत. तर आपल्या डेली लाईफमध्ये सगळ्यात महत्वाचं की ज्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही असं जे पाणी आहे, आपण म्हणतो आपण पाणी पितो, पाण्याला जीवन म्हणतो, पण हा पाणी केमिस्ट्रीच्या दृष्टीने, सायन्सच्या दृष्टीने कशा पद्धतीने तयार होत असतं हे आज आपण समजून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये. सो स्टुडंट, लेट सी हाऊ वॉटर मॉलिक्युल इज फॉर्म बाय द कोव्हॅलंट बॉन्ड. सो स्टुडंट, एच टू मॉलिक्युल सगळ्यांना माहिती आहे, फॉर्मेशन ऑफ एच टू ओ, पाण्याचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. काय आहे? एच टू ओ इज द फॉर्म्युला फॉर वॉटर. मग याच्यामध्ये दोन हायड्रोजन मॉलिक्युल आणि एक ऑक्सिजन मॉलिक्युल एकत्र येऊन त्यांच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड तयार होत असतो आणि पाण्याचा मॉलिक्युल हा तयार होत असतो. मग आपण काय करणार आहोत, इकडे हायड्रोजन दाखवणार आहोत, इथे ऑक्सिजन दाखवणार आहोत आणि तिथे परत एक हायड्रोजन अशा पद्धतीने दाखवणार आहोत. मग आता हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, एच वन. मग त्याचं जे पहिली शेल आहे त्या पहिल्या शेलमध्ये हायड्रोजनच्या काय आहे, तुमच्या वन इलेक्ट्रॉन, अशा पद्धतीने आपण वन इलेक्ट्रॉन दाखवलेले आहे. त्यानंतर आपण बघूया ऑक्सिजन. ऑक्सिजनचा ऍटॉमिक नंबर 8 आहे. सो देअरफोर त्याच्या याच्या के शेलमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे. ऑक्सिजनच्या मात्र दोन शेल आहे, एका शेलमध्ये दोन इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या शेलमध्ये 8 कम्प्लीट होण्यासाठी 6 + 2 = 8. सो के आणि एल शेल आपल्याला इथे दाखवावी लागणार आहे. सो दिस इज युअर ऑक्सिजन. फर्स्ट शेलमध्ये आपण 2 इलेक्ट्रॉन्स दाखवले आणि तुमची जी सेकंड शेल आहे या सेकंड सेलमध्ये अशा पद्धतीने हे 4, 5 आणि 6 इलेक्ट्रॉन दाखवलेले आहे. सो दिस इज अबाउट ऑक्सिजन. परत आपण एक हायड्रोजन दाखवणार आहोत. हायड्रोजन सेम, दिस इज युअर हायड्रोजन की ज्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे. सो एच वन म्हणजे त्याच्या पहिल्या शेलमध्ये तुमचा एक इलेक्ट्रॉन आहे के शेलमध्ये. मग आता काय करत असतात बघा, हा जो हायड्रोजन आहे त्याच्याकडचा हा जो एक, त्याला ड्युप्लेट कम्प्लीट करणं अवघड आहे. मग काय करतो तो, त्याचं स्थिर होण्यासाठी काय करत असतो, हा जो हायड्रोजन आहे त्याच्याकडचा हा इलेक्ट्रॉन इथे देऊन टाकत असतो. म्हणजे इथे काय होतील, त्याचे 7 इलेक्ट्रॉन होतील आणि हा जो हायड्रोजन आहे त्याच्याकडचा एक इलेक्ट्रॉन इथे देऊन टाकतो आणि मग काय होत असतं, या ऑक्सिजनचा तुमचा ऑक्टेट कम्प्लीट होत असतो आणि देर इज अ कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्मेशन बिटवीन दिस हायड्रोजन अँड ऑक्सिजन मॉलिक्युल. ठीक आहे, मग आता हे फॉर्मेशन कसं दाखवणार तुम्ही. सगळ्यात पहिले तुमचा ऑक्सिजन आहे फर्स्ट शेलमध्ये 2, त्यानंतर सेकंड शेलमध्ये बघा 1, 2, 3, 4, त्यानंतर इथे 1 आणि इथे 1. आता याला काय करायचं, डायरेक्ट मिक्स नाही करायचंय, त्याची जी आउटर लाईनिंग आहे ती आउटर लाईन अशा पद्धतीने इथे आपण टच करूया. ही त्याची सेकंड शेल आणि ही मध्ये त्याच्यामधला एक जो इलेक्ट्रॉन आहे तो काय करतो, शेअर करतो, की जो मी रेडने दाखवलेला आहे. इथे एक बॉन्ड फॉर्मेशन होत असतं, एक इलेक्ट्रॉन. मग दोन इलेक्ट्रॉन जर शेअर केले, तुम्हाला सांगितलं दोन इलेक्ट्रॉन शेअर केले तर एक कोव्हॅलंट बॉन्ड, 4 इलेक्ट्रॉन शेअर केलं तर 2 कोव्हॅलंट बॉन्ड, 6 इलेक्ट्रॉन शेअर केलं तर 3 कोव्हॅलंट बॉन्ड तयार होत असतात. मग इथे काय झालं, परत आपण काय करूया, हायड्रोजन इथे हा जो हायड्रोजन आहे तो इकडनं त्याला काय होत असतो, कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्मेशन करत असतो अशा पद्धतीने. ठीक आहे, हा आपण ब्लॅकने दाखवूया. याचा एक हायड्रोजन इथे आला, तो मी रेडने दाखवला आणि हा तुमचा हायड्रोजन. सो दिस इज एच, दिस इज एच अँड दिस इज युअर ऑक्सिजन. ओके, काय तयार झाला तुमचा, एच टू ओ मॉलिक्युल. काय तयार झाला, एच टू ओ मॉलिक्युल. अशा पद्धतीने हा कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्मेशन ह्या याच्यामध्ये होत असतात. एक्झाममध्ये आल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने डायग्राम काढा, हायड्रोजनच्या शेवटच्या कक्षेत 1 दाखवा, ऑक्सिजनच्या शेवटच्या कक्षेत 6 दाखवा, इथे 1 दाखवा, मग हा इकडे दाखव देणार, इकडे देणार म्हणून ॲरोने दाखवा. त्याच्यानंतर फॉर्मेशनमध्ये हे पूर्ण मिक्स करू नका, ते जे दोन आहे ते डार्कने दाखवा पेन्सिलने आणि एच टू ओ मॉलिक्युल हे फॉर्म होत असतो. आता हे लिहायचं आहे तुम्हाला वर्डमध्ये, हा कुठला बॉन्ड फॉर्म झाला तुमचा, कोव्हॅलंट बॉन्ड इन द वॉटर मॉलिक्युल. सो स्टुडंट, आता आपण लिहिणार आहोत हे वर्डमध्ये. हे आन्सर पूर्ण आपल्याला 3 किंवा 4 मार्कला क्वेश्चन आलाय. राईट डाऊन द डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ एच टू ओ मॉलिक्युल अँड द बॉन्ड फॉर्मेशन. मग तुम्ही काय करणार आहात, पहिल्या पॉईंटमध्ये द हायड्रोजन हॅज द ॲटॉमिक नंबर 1. हायड्रोजनचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो ॲटॉमिक नंबर लिहिणार आहात 1. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन पण लिहिणार आहात, सी सेकंड स्टेप आहे, 1 आहे. त्यानंतर तुम्ही काय करणार आहात, हायड्रोजन हॅज 1 इलेक्ट्रॉन इन इट्स के शेल. के शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात ते लिहायचं आहे तुम्ही. त्याच्यानंतर थर्ड
थर्ड पॉइंट मध्ये ऑक्सिजनचं लिहा, द ऍटॉमिक नंबर ऑफ ऑक्सिजन लिहा, ऍटॉमिक नंबर ऑफ ऑक्सिजन इज 8, देअरफॉर इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. दुसऱ्या पॉइंट मध्ये इलेक्ट्रॉनिक असं पॉइंट वाईज लिहा म्हणजे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू 2 and 6 अशा पद्धतीने लिहिणार आहात. आणि नंतर पुढच्या पॉइंट मध्ये लिहिणार की देअरफॉर ऑक्सिजन नीड्स 2 electrons टू कम्प्लीट इट्स ऑक्टेट. ऑक्सिजनला 2 electronsची गरज आहे, म्हणून हे मी शॉर्टकट लिहिलं तुम्ही फुल फॉर्म मध्ये, नीड्स 2 electrons टू कम्प्लीट इट्स ऑक्टेट. ऑक्टेट कम्प्लीट करण्यासाठी 2 electronsची गरज आहे. आणि त्याच्यानंतर पाचव्या पॉइंट मध्ये तुम्ही लिहिणार आहात कोण मग त्यांना देतं, इन H2O मॉलिक्युल द ऑक्सिजन ऍटम कम्प्लीट इट्स ऑक्टेट बाय शेअरिंग 2 electrons फ्रॉम 1 hydrogen ऍटम अँड अनादर हायड्रोजन ऍटम टू फॉर्म द 2 covalent बॉन्ड. त्यांच्यामध्ये काय होत असतात, 2 covalent बॉन्ड अशा पद्धतीने तयार हे होत असतात, कारण 4 याचं शेअरिंग झालेलं आहे, 2 याचं शेअरिंग झालं, 1 and 2 2 covalent बॉन्ड यांच्यामध्ये तयार होत असतात. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आपण H2O मॉलिक्युल कसं तयार होतो हे इथे बघितलं, समजून घेतलं. याचा आन्सर मात्र तुम्ही लिहायचा आहे तुमच्या भाषेमध्ये, पॉइंट्स मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये काढून दिलेले आहे. ठीक आहे, सो लेट सी द लास्ट मॉलिक्युल बाय दी कोव्हॅलेंट बॉन्ड. सो स्टुडंट, लास्ट आपल्याला बघायचं आहे हाऊ देर इज अ फॉर्मेशन ऑफ हायड्रोक्लोरिक ऍसिड. आपण हायड्रोक्लोरिक ऍसिड की जे खूप डेंजर ऍसिड आहे, आपण अगोदरच्या लेसन मध्ये ऍसिड विषयी समजून घेतलं आहे की किती डेंजर आहे ऍसिड. आपल्या शरीरावरती आपल्या कपड्यावरती पडल्यानंतर डायरेक्ट काय होत असतं, आपली स्किन बर्न होत असते, तो कपडा बर्न होत असतो. मग हा जो हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे तो नक्की कशा पद्धतीने बनला आहे, त्याच्यामध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्मेशन कसं झालेलं आहे ते चला समजून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे HCl मॉलिक्युल म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड आपल्याला बघायचं आहे, त्याचं मॉलिक्युल आपल्याला तयार करायचं आहे. मग कशापासून तयार होणार आहे, हायड्रोजन आणि क्लोरीन. म्हणून आपल्याला इथे हायड्रोजन दाखवायचं आहे आणि इथे क्लोरीन दाखवायचं आहे, आणि इकडे आपल्याला HCl मॉलिक्युल हा दाखवायचा आहे. मग आता हायड्रोजन सगळ्यांना माहिती आहे की हायड्रोजनच्या फर्स्ट के शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात, 1. सो H1 हा त्याचा ऍटॉमिक नंबर आहे, 1 आहे ऍटॉमिक नंबर. सो इट्स के शेल कंटेन्स 1 electron, त्याच्या के शेल मध्ये काय असतात, 1 electron हा असतो. त्यानंतर आपल्याला क्लोरीन, क्लोरीनचा ऍटॉमिक नंबर सगळ्यांना माहिती आहे 17, दॅट्स वाय इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 2, 8 and 7. त्याच्या के शेल मध्ये 2 electron, त्याच्या एल शेल मध्ये 8 आणि के एल एम शेल मध्ये त्याचे 7 electron येणार आहे. ठीक आहे, मग आता आपण काय करूया, डायग्रामॅटिक शो करूया. हा तुमचा क्लोरीन काढला, ठीक आहे, पहिल्या शेल मध्ये काय टाकले, 2 electron, दुसऱ्या शेल मध्ये किती दाखवले, 1, 2, 3, 4, 5, 6, त्यानंतर 7, 8 दाखवलेलं आहे. शेवटच्या सेलमध्ये काय दाखवले आहे, 7 electron. सो दीज आर द 7 electron, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 electron असतात. ठीक आहे, मग आता हे कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्मेशन कसं होत असतो. आता हायड्रोजन आहे त्याचं डुप्लेट कम्प्लीट होत नाहीये, आणि क्लोरीनला पण काय करायचं, त्याचं ऑक्टेट कम्प्लीट होते. मग दोघांनी जर एक गोष्ट केली, दोघांनी जर शेअरिंग केलं, तर त्या दोघांनाही फायदा होणार आहे. काय करणार आहे, हा जो हायड्रोजन आहे हा जो एक ऍटम आहे तो काय करणार आहे, क्लोरीनला देणार आहे. त्याच्यामुळे या क्लोरीनचं ऑक्टेट तर कम्प्लीट होणार आहे, पण तुमचा जो हायड्रोजन आहे त्या हायड्रोजनचं डुप्लेट सुद्धा कम्प्लीट होणार आहे. कशा पद्धतीने बघा, क्लोर HCl मॉलिक्युल कशा पद्धतीने तयार होतो. तुमचा हा आपण न्यूक्लियस दाखवलं, याच्यामध्ये 2 electron दाखवले, त्याच्यानंतर इथे तुमचे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि शेवटच्या कक्षेमध्ये तुमच्या क्लोरीनच्या आहे 7. सो 1, 2, 3, 4, 5, 6 and 7. मग आता इथे काय करणार आहे, हा जो हायड्रोजन ऍटम आहे तो हायड्रोजन ऍटम काय करणार आहे, एक जो त्याचा जो हा इलेक्ट्रॉन आहे तो इलेक्ट्रॉन कोणाला देणार आहे, तुमच्या क्लोरीनला देणार आहे. सो हा क्लोरीन कशा पद्धतीने जॉईन करणार तुम्ही, या पद्धतीने, ठीक आहे, आउटर शेल नेम. आणि मग काय करणार तो, हो एक इलेक्ट्रॉन शेअर करणार, दिसलं तुम्हाला. मग आता इथे काय झालं, दोघांना शेअरिंगमुळे किती फायदा झाला बघा, शेअरिंगमुळे काय झालं, तुमचा जो हायड्रोजन आहे त्याचं काय झालं, ड्युप्लेट. ड्युप्लेट म्हणजे त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 2 electron आले, त्याच्यामुळे काय झालं, तुमचा जो क्लोरीन आहे त्या क्लोरीनचं पण ऑक्टेट कम्प्लीट झालं. शेवटच्या कक्षेमध्ये 2+2, 4+6, 7, 8 electron झाले आहे. सो अशा पद्धतीने याचं हे काय झालं, 2 electron आले शेवटच्या कक्षेमध्ये, आणि याच्या 2, 8, 8 हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कम्प्लीट झालं, आणि त्यांच्यामध्ये काय झालेलं आहे, कोव्हॅलंट बॉन्ड तयार होऊन HCl मॉलिक्युल हा अशा पद्धतीने तयार झालेला आहे. सो ऑल दिस अबाउट दी कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्मेशन इन द HCl मॉलिक्युल. आता आपल्याला लिहायचं आहे वर्ड मध्ये आन्सर कशा पद्धतीने लिहिणार आहोत.
फर्स्ट आपण तुम्ही हायड्रोजन विषय लिहा, दॅट इज द अटॉमिक नंबर ऑफ हायड्रोजन इज वन, देअर फोर इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन इज वन लिहा. मग त्याच्या खे शेल मध्ये आउटर मोस्ट सेल कंटेन्स वन इलेक्ट्रॉन हे वाक्य तुम्ही लिहायचं, मी शॉर्टकट मध्ये सांगते. त्यानंतर तुम्ही लिहा द अटॉमिक नंबर ऑफ क्लोरीन इज 17, देअर फोर इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन त्याचं लिहा 287 इज इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन. त्याच्यानंतर मग चौथ्या पॉईंट मध्ये लिहा क्लोरीनला एका इलेक्ट्रॉनची गरज आहे, क्लोरीन नीड्स वन इलेक्ट्रॉन टू कम्प्लीट इट्स ऑक्टेट. क्लोरीनला काय लागतं आहे, वन इलेक्ट्रॉन टू कम्प्लीट इट्स ऑक्टेट. ऑक्टेट कम्प्लीट करायला एक इलेक्ट्रॉन लागतो आहे. मग इन दिस केस पाचव्या ह्याच्यामध्ये तुम्ही लिहा कोण कोणाला देतो आहे, देअर फॉर हायड्रोजन हायड्रोजन शेअर इट्स वन इलेक्ट्रॉन टू क्लोरीन टू फॉर्म द कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होत असतो. इन दिस वे देर इज अ कम्प्लिशन ऑफ ऑक्टेट इन क्लोरीन अँड अ कम्प्लिशन ऑफ ड्युप्लेट इन द हायड्रोजन. इन दिस वे कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्मेशन इन हायड्रोक्लोरिक ऍसिड ऑर HCl मॉलिक्युल इज फॉर्म. सो अशा पद्धतीने आपण HCl मॉलिक्युल कसा तयार होत असतो पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला समजावून सांगितलं, याच्यावरती शॉर्ट नोट काढा. 5 मार्काला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो आज आपला हा लेसन इथे फायनली संपतो आहोत. केमिकल चेंजेस काय आहे, केमिकल बॉन्ड काय आहे हे अगदी डिटेलमध्ये तुम्हाला समजावून सांगितलं. त्यानंतर तुमचे आयोनिक बॉन्ड कशा कशामध्ये होतात, तुमचे कोव्हॅलेंट बॉन्ड कशा कशामध्ये होतात ते पण मी नीट समजावून सांगितलं आहे. कसा वाटला व्हिडिओ जरा कॉमेंटमध्ये लिहा, आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करा. आणि एका प्रश्नाचं उत्तर मला लिहा की ह्या लेसन मध्ये मी शिकवल्यानंतर कोव्हॅलेंट बॉन्डचे एक्झाम्पल सांगा, कोव्हॅलेंट बॉन्ड कशामध्ये तयार झाला आणि तुमचा आयोनिक बॉन्ड कोणत्या कोणत्या मॉलिक्युल्स मध्ये तयार झाला हे मला कॉमेंट मध्ये लिहा. चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग नवीन लेसन सह नवीन व्हिडिओ मध्ये. आता मी थांबते, बाय एव्हरीवन.